सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज. बाळापूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या तामशी गावात मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू विक्री, नागरिक त्रस्त. दारूबंदीसाठी तामशी गाव महिलांचा उपसभापती व बाळापूर पोलीस स्टेशनला एल्गार. बाळापूर तालुक्यात माननीय उपसभापती धनंजय पाटील दांदळे यांचा दारूबंदीसाठी पुढाकार. आज तामशी येथील महिलांनी गावातील दारूबंदीसाठी आग्रहाची विनंती माननीय उपसभापती धनंजय पाटील दांदळे यांच्याकडे केली असता उपसभापती धनंजय दांदळे यांनी तात्काळ बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना भेटून सविस्तर चर्चा करून तात्काळ अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे कळविले. तसेच सोबत असणाऱ्या महिलांना सुद्धा संरक्षण देण्यात यावे अशी आग्रहाची विनंती केली. ठाणेदार माननीय शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरात लवकर दारू विक्रीला पायबंद घालून कारवाई करू असे आश्वासन बाळापूरचे ठाणेदार शिंदे यांनी दिले. अवैध दारू विक्री बंद न झाली तर बाळापूर पोलीस स्टेशनला उपोषणाला बसण्याचा या महिलांनी इशारा दिलाय. प्रतिनिधी काजी मेहंदी हसन, महाराष्ट्र 24 न्यूज, बाळापूर, अकोला.